रित्या कोल्हापूर मधील परिस्थिती आता पूर्वपदावर आलेली आहे। आतापर्यंत 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर इंटरनेट सेवा ही आज रात्रीपर्यंत बंद राहणार आहे। कोल्हापूर मध्ये झालेल्या आंदोलनानंतर आता कोल्हापूर मधील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे। आतापर्यंत 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र इंटरनेट सेवा ही आज रात्रीपर्यंत बंद राहणार आहे। कोल्हापूरमध्ये काल आंदोलन छेडलं गेलं होतं, या आंदोलनानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला होता, मात्र कोल्हापूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे, पूर्वपदावर आली आहे, त्यामुळे 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र इंटरनेट सेवा ही आज रात्रीपर्यंत बंद राहणार आहे।